विकासाचा ध्यास म्हणजे कोल्हापुरात आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन सुरू आहे. यासाठी बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये दाखल झाले. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होत आहे. सीमा प्रश्नाची तातडीने सोडवणूक व्हावी यासाठी हे आंदोलन केले जाते. या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी व्हावा असं आवाहन एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया. प्रताप, दृश्य आपण पाहतो आहोतच ही बाईक रॅलीची, काय नेमकी अधिकची माहिती आहे? बेळगाव आणि सीमा भागातील मराठी बांधव दाखल झालेला आहे, ही त्याची दृश्य थेट आपण बघू शकतो. तर त्या भागामध्ये मोर्चे काढून दिले जात नाहीत, आंदोलन करून दिली जात नाहीत, लोकशाही मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं जाऊ देत नाही. त्यामुळेच आपण पाहतो की त्या सीमा बांधवांची व्यथा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना मिळावी, यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण पाहतो की ते निवेदन देण्यासाठी खास कोल्हापुरात आलेले आहेत. आणि सर्व पक्षांची काय ताकद आहे कोल्हापुरात ते दाखवावं अशा प्रकारची मागणी करत हे सर्व मराठी बांधव जे आहेत ते आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की हे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहेत. खरं तर अशा प्रकारचा मोर्चा पहिल्यांदाच कोल्हापुरात होतोय, कारण मराठी बांधव नेहमी बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतात, पण पहिल्यांदाच कोल्हापुरात येऊन आपल्या मागण्यांचं निवेदन ते जिल्हाधिकाऱ्यांना देतात, कारण बेळगावमध्ये त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही अशा प्रकारचं म्हणणं आहे. एकूणच आपण पाहतो की सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. नक्कीच नक्कीच, तुटा धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.